नमस्कार, केवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी भैरवी जाधव घेऊन येत आहे आजच्या ताज्या घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केवी न्यूज रायगड। अलिबाग तालुक्यातील मोठेशापूर एमआरडीसी भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 5 महिन्यापूर्वी झालेल्या जनसुनावणीत शेतकऱ्यांच्या मागण्याची पूर्तता करून प्रचलित सरकारी दरानुसार शेतजमिनीला मोबदला, भूखंड, नोकरी द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील भूसंपादनाचा शिक्का कायमचा काढून सातबारा कोरा करा अशी मागणी नवगाव संघर्ष समितीने केली आहे। अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं। प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार एमआरडीसीने भूसंपादनेत होणाऱ्या शेतजमिनीबाबत 6 नोव्हेंबर 2019 भूसंपादनाची अधिसूचना काढली होती। त्यानंतर शेतकऱ्यांना नोटिसा देखील बजावण्यात आला। त्यावर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन हरकती नोंदवल्या। 2013 कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, 22.5% विकसित भूखंड येणाऱ्या प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देऊन त्यांना योग्यतेनुसार नोकरीत सामावून घेणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या वर्षाच्या जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी झाली। सुनावणीच्या वेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी भूसंपादन शारदा पोवार यांनी शेतकऱ्यांना 1 महिन्याच्या आत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन दिले। परंतु आज याला 5 महिने उलटून गेले तरी सुद्धा भूसंपादन अधिकारी आणि एमआरडीसीचे अधिकारी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मागण्या मान्य करा, अन्यथा त्यांच्या सातबाऱ्यावरील भूसंपादनाचा शिक्का कायमचा काढून टाकत कोरा करण्याची जोरदार मागणी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात डॉक्टर प्रवीण धुमाळ, किशोर पाटील, सुधाकर पाटील, उदय धुमाळ, विश्वनाथ पाटील, महेंद्र धुमाळ, बाळाजी म्हात्रे, सुहास पाटील, प्रकाश पाटील, डी आर पाटील, श्रावण पाटील, जनार्दन पाटील, अनिल पाटील, सुशील पाटील असे अनेक शेतकरी सहभागी झाले होते। या बातमीवर आपलं मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका। त्याचबरोबर आज सबस्क्राइब करा केवी न्यूज रायगड।